तर लास्ट लेक्चरला आपण टेन्थ मॅथ्स पार्ट च चा। फर्स्ट चॅप्टर मधली प्रॅक्टिस सेट वन पॉइंट वन सॉल्व्ह केली होती तर त्याचा नेक्स्ट पार्ट पाहूया तर यामध्ये आहे ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स की त्याचा ग्राफ कसा ड्रॉ करायचा तर ऑलरेडी आपण हे नाईन्थ स्टँडर्ड मध्ये पण शिकलो होतो तर परत एकदा रिवाइज करूया की त्यामध्ये आपण लिनियर इक्वेशनचा ग्राफ ड्रॉ केला होता आणि तो स्ट्रेट लाईन असतो इथे त्यांनी ते एक लिनियर इक्वेशन दिलंय टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर मग त्या ग्राफ चे पॉइंट कसे फाइंड आउट करायचे कि एकदा एक्स ची व्हॅल्यू झिरो टाकायची एकदा टू टाकायची एकदा थ्री टाकायची एकदा मध्ये टाकायची आणि त्यानुसार आपल्याला पॉइंट मिळणार तर एक्सची व्हॅल्यू जर याच्यामध्ये झिरो टाकली तर काय होईल चेक करूया टू इंटू झिरो मायनस वाय इज इक्वल टू फोर तर हे पूर्ण झिरो जाईल टू इंटू झिरो म्हणजे काय मिळेल आपल्याला मायनस वाय इज इक्वल टू फोर पण आपल्याला फक्त वाय पाहिजे मग ते मायनस राईट साईडला घेऊया तर काय येईल वाय इज इक्वल टू मायनस फोर अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळे पॉइंट मिळाले झिरो मायनस फोर तर जेव्हा आपण टू व्हॅल्यू टाकू त्याची ची तर काय होईल टू इंटू टू फोर होईल आणि हा फोर इकडचा फोर आणि तिकडचा फोर कॅन्सल होईल आणि वायची व्हॅल्यू काय मिळेल झिरो मिळेल अशा प्रकारे दुसरा पॉईंट मिळाला तिसरा पॉईंट मिळाला आणि चौथा पॉईंट मिळाला आणि हेच आपण ग्राफ वर ड्रॉ करणार आहोत तर पहिला पॉईंट कोणता आहे झिरो मायनस फोर झिरो मायनस फोर म्हणजे आपला वाय एक्सिस वर खाली नंतर टू झिरो टू झिरो म्हणजे हा पॉईंट एक्स एक्सिस वरचा नंतर थ्री टू थ्री म्हणजे एक एक्स एक्सिस वरचा असा वर आणि टू इथून तर जिथे क्रॉस होतो तो थ्री टू आणि एक लास्ट आहे मायनस वन मायनस सिक्स मायनस वन मायनस सिक्स इकडे येईल हा मायनस वन इथे आणि मायनस सिक्स यांचं क्रॉस सेक्शन तर अशा प्रकारे आपल्याला एक लाईन मिळाली तर हे समजले ग्राफ कसा ड्रॉ करायचा ते यस yes, नो no. no. तर याच्यात टू व्हेरिएबल्सच्या ग्राफ कसा ड्रॉ करायचा याच्या काही स्टेप्स दिल्या काय दिलंय पहिल्यांदा फाइंडिस्ट च्या फोर ऑर्डर पेअर ऑफ गिवन इक्वेशन की जे इक्वेशन दिले तर त्यामध्ये तुला चार पॉइंट पाहिजेत आपण आता अगोदरच्या मध्ये पाहिलं इथे चार पॉईंट हे केले होते मग असे आपण एक चे व्हॅल्यू घेऊ शकतो झिरो टू थ्री मायनस वन ओके त्यानंतर वायच्या व्हॅल्यू घ्यायच्या आणि त्याच्यावरून पॉइंट आपण फाइंड आउट करतो इथे आणि मग ते ग्राफ वर प्लॉट करतोय ओके okay? तर ग्राफिकल मेथडने आपण ते इक्वेशनचा ग्राफ कसा ड्रॉ करू शकतो हो तर इथे त्यांनी एक च्या ऐवजी दोन इक्वेशन दिलेत लिनियर इक्वेशन तर त्याला आपण म्हणतो सायमल्टेरियस इक्वेशन पहिलं आहे एक्स प्लस वाय इक्वल टू फोर आणि दुसरा आहे टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू टू त्यामध्ये त्याच व्हॅल्यू टाकल्यात इथे एक मायनस टाकली आहे आणि तीन प्लस टाकल्यात इथे पण एक मायनस टाकली आणि तीन प्लस टाकल्यात आपण ते कोणत्याही घेऊ शकतो झिरो वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स पर्यंत कोणत्याही ओके आणि त्याच्यावरून आपल्याला पॉईंट मिळतील सपोज आपण एक ची व्हॅल्यू इथे मायनस वन टाकली तर वायची व्हॅल्यू काय मिळेल हा मायनस वन इथे येईल मायनस वन प्लस वाय इज इक्वल टू फोर मायनस वन तिकडे गेला तर काय होईल प्लस वन होईल म्हणजे वायची व्हॅल्यू किती आली फायव्ह समजते का हॅलो कारण तुला होमवर्क करायचं याच्यावर त्याच्यामुळे सांगतोय मग अशा प्रकारे आपल्याला चार पॉइंट मिळाले आणि आपण त्याचा इथे ग्राफ ड्रॉ केला पहिला पॉईंट आहे मायनस वन फायव दुसरा आहे वन थ्री तिसरा आहे फोर झिरो आणि लास्ट आहे सिक्स मायनस टू तर याची एक लाईन मिळाली त्यानंतर मध्ये काय आहे झिरो मायनस टू झिरो मायनस टू मिळाला एक दुसरा मिळाला वन झिरो तिसरा मिळाला टू टू हा क्रॉस सेक्शन होतोय आणि एक आहे थ्री फोर तर हा एकमेकाला कुठे क्रॉस सेक्शन होतात हे दोन्ही लाईन या पॉईंटमध्ये टू कॉमा टू बरोबर अशा प्रकारे आपल्याला ग्राफिकल मेथडने त्याची व्हॅल्यू काढता येते तर त्याच्यामुळे टू टू म्हणजे काय एक्स ची व्हॅल्यू टू आणि ची व्हॅल्यू टू म्हणजे हे इक्वेशन सॉल्व्ह न करता पण आपल्याला ग्राफिकल मेथडने या इक्वेशनची व्हॅल्यू काढता येते ह्या दोन्ही लाईन ज्या पॉईंटला इंटरसेक्शन होतात तर ती झाली एक्सची आणि वायची व्हॅल्यू ची 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 कळालं मग त्यासाठी अजून ते त्यांनी ऍक्टिव्हिटी दिली आहे इथे आता सांग मला एक्स मायनस वाय इज इक्वल टू वन आहे या तर याच्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू झिरो टाकली तर वायची व्हॅल्यू किती येईल वायची व्हॅल्यू किती येईल वन नाही येणार मायनस वायची व्हॅल्यू वन येईल ना वायची किती येणार मायस मायनस so वन मग एक्स आणि वायच्या काय झिरो मायनस वन आता ची व्हॅल्यू झिरो टाकली तर एक्स ची व्हॅल्यू किती येईल त्यामध्ये एक्स ची येईल वन म्हणजे दुसरा पॉइंट मिळाला वन झिरो आता एक्स ची व्हॅल्यू जर थ्री टाकली तर वायची व्हॅल्यू किती मिळेल किती मिळेल मायनस टू मायस टू का प्लस टू माय मायनस टू कशी येईल आता इथे टाकली मी एक ची व्हॅल्यू थ्री मायनस वाय इज इक्वल टू वन तर थ्री गेला तिकडच्या साईडला म्हणजे काय झाला तो मायनस थ्री वन मायनस थ्री किती आला सांग मायनस टू पण आपल्याला वायची व्हॅल्यू पाहिजे मायनस वायची नाही म्हणजे दोन्ही वाय कॅन्सल होणार वायची व्हॅल्यू किती आली किती आली टू तर थ्री कॉमर टू ओके नेक्स्ट वाय ची व्हॅल्यू मायनस थ्री टाकली तर एक ची व्हॅल्यू किती येईल सांगा त बरोबर मायनस वाय इज इक्वल टू वन त्याच्यामध्ये काय टाकायचं आहे ची व्हॅल्यू थ्री टाकायची बरोबर ची व्हॅल्यू थ्री टाकली म्हणजे काय झालं ते मायनस मायनस प्लस झालं प्लस थ्री आणि प्लस थ्री तिकडे गेल्यानंतर काय होईल तो वन मायनस वन मायनस थ्री तर किती आली एक ची व्हॅल्यू वन मायनस थ्री म्हणजे किती आली अरे मायनस टू ना वन मायनस थ्री याला तुला व्यवस्थित सॉल्व्ह करावं लागेल स्टेप बाय स्टेप ओके तर मायनस टू तर हे चौथा पॉइंट मिळाला आता याच्या एक्स आणि वाय चा व्हॅल्यू फाइंड आउट करणं हा तुझा एक होमवर्क आहे करशील काढायचं ग्राफ नाही काढायचं याच्या फक्त एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढायच्यात आता आपण हे केलं तसं हम्म त्याच्या व्हॅल्यू काढायचा ते समजून घे अगोदर याच्या व्हॅल्यू काढायचा त्यानंतर मग ग्राफ लागेल त्यानंतर त्या दोघांच्या हे चार चार पॉइंट काढायचे आणि त्याची लाईन काढायची आणि ते जिथे इंटरसेक्शन होतील तर ते एक्स आणि वायचं सोल्युशन मिळेल ओके तर हा पहिला ग्राफच तुला होमवर्क त्यानंतर One थ, हे okay? yes? oh. पुढचे जे क्वेश्चन वन आणि टू आहेत ते पण होमवर्क आहेत ओके येस आणि पुढच्या वेळेस मला अजिबात कारण नको यावेळेस मी कन्सिडर केलं तुला पण अजिबात होमवर्क अजिबात मिस नाही झाला पाहिजे काही कळाल नसेल तर आताच विचार समजलंय का ओके आणि okay. तुमच्या व्हॅकेशन सुरू झाल्या का आता हा मग उद्या किंवा आपण टाइम चेंज करायचा का